अनलॉक 5 अंतर्गत काय सुरू राहणार आहे, काय बंद राहणार आहे ते एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. राज्यामध्ये आपण पाहतो आहोत, 5 ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र 50% क्षमतेनंच बार आणि रेस्टॉरंट सुरू ठेवणं बंधनकारक असेल. तर मुंबईत लोकलच्या फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. डबेवाल्यांना या लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलेली आहे. तर पुण्यामध्ये लोकल वाहतूक सुरू करण्यास परवानगी असेल. राज्यात ऑक्सिजन सिलेंडरच्या वाहतुकीस मुक्त परवानगी देण्यात आलेली आहे. राज्यांतर्गत धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्व रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत अनलॉक 5 अंतर्गत. मात्र शाळा महाविद्यालय 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. धार्मिक स्थळ, मेट्रो, सिनेमागृह, स्विमिंग पूलही बंदच राहणार आहेत.